तर आज आपण दमट्टीची स्लरी कशी तयार करायची हे पाहणार आहोत. आपण दमट्टीची स्लरी तयार करण्यासाठी प्रथमतः 1 एकर क्षेत्रासाठी 2 किलो गुळ, 2 किलो दमट्टी घेतलेली आहे. हे दमट्टीचे पॅकेट येतं, यामध्ये अशा पद्धतीचं पॅकेट येतं. या पॅकेटला फक्त आपल्या ब्लेडच्या साह्याने आडवं तिडवं कसं कापायचे, मी कापतोय हे असं. यामध्ये काळ्या रंगाचं मिश्रण निघत. हे मिश्रण असंच्या असं या गुळामध्ये टाकून द्यायचे, दोन्ही पण पॅकेट. दोन्ही पॅकेट झाली अशा पद्धतीत फाडली आहेत. याला मी असंच सोडून देतो. हे दोन्ही एकत्र पाण्याने भरलेल्या बॅरलमध्ये असंच असं टांगतो ठेवायचं. 12 तासामध्ये विरघळून जाईल. 12 तासानंतर 2 दिवस सकाळ संध्याकाळ 2 टाईम हलवत जायचं. स्लरीचा मस्तपैकी फेस वगैरे येतो. बॅक्टेरिया आहेत यामध्ये 18 प्रकारच्या जीवाणू, जे 3 दिवस भिजत ठेवल्यानंतर त्यांचा सेल काउंट वाढतो. त्यामुळे झाडाची जमिनीची पोत सुधारतो, पानांमध्ये हिरवेगारपणा येतो, मुळांची संख्या वाढते, जमीन भुसभुशीत होते. तुमचा जमिनीचा EC, PH याचा जर प्रॉब्लेम असेल तोही सॉल्व होऊन